देवं नारायणं नत्वा सर्वदोष विवर्जितं परिपूर्णं गुरुश्चांगीतार्थं वक्षामि लेशतः। अभ्रमं भंगरहितं अजडं विमलं सदा आनंदतीर्थमतुलं भजे तापत्रयापहं। भवती यदनुभावादेडमुकोपि वाग्मी जडमतिरपि जन्तुर्जायते प्राज्ञमौलिः सकलवचनचेतो देवता भारती सा मम वचसि निधत्तां सन्निधिं मानते च। अस्मद्गुरुसमारम्भां टीकाकृत्पादमध्यगां श्रीमदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्परां। विद्यायां विबुधाचार्यं वेदज्ञानाब्धिचन्दिरं दुर्मतध्वान्तमार्तण्डं सत्यध्यानमुनिं भजे। पञ्चाशद्वर्षपर्यन्तं सततं रामपूजकः श्रीसत्यप्रमोदगुरुराट् भासतां नो हृदम्बरे नो हृदम्बरे। यैरहं शुकवत्सम्यक् बन्धुस्त्वं गुरुरिष्टदैवतमिति त्वत्पादपङ्केरुहं प्राप्तं मां परिपालयेति सततं याचे निबद्धाञ्जलिः। चित्तं मद्गुणदोषचिन्तनविधौ नूनं मनं मा कृथाः श्रीसत्यात्मगुरो त्वदङ्घ्रियुगलं हित्वा न मे सद्गतिः। यैरहं शुकवत्सम्यक् शिक्षितोऽस्मि कृपालुभिः तान् वन्दे धेनुपाचार्यान् तत्त्वज्ञानार्थचिन्तये। श्रीगुरुभ्यो नमः। हरिः ओं हरिः ओं हरिः ओं। स्वस्त्यस्तु। अशेडसन्मङ्गलानि सन्तु। श्लोकैकश्रवणपठनमात्रेण वक्तुश्च श्रोतॄणां निखिलकलिकृतकल्मषापनोदनपटुतरे धर्माद्यखिलपुरुषार्थसाधने भूते अद्य श्रीमद्भागवते श्रीमद्भगवद्गीता भाष्यतात्पर्यविवरणारम्भे सति किञ्चित् पूर्वकथानुवादः। हरिः ओं हरिः ओं हरिः ओं। सुमारे 15 दिवसानंतरम हे भगवद्गीतेचा पाठ आणि भाष्याचा मागे आम्ही सुरू करत आहोत। मध्ये अनेक कार्यक्रम असल्यामुळे आणि त्याचे विशेष ताण असल्यामुळे आम्ही हे पाठ कंटिन्यू करू शकलो नाही। मागच्या प्रवचनाचा विषय होता की ज्ञानी कोण, अपरोक्ष ज्ञानी कोण, त्याचे लक्षण काय। त्याचे लक्षण सांगत 57 श्लोकामध्ये यस सर्वत्र अनभिस्नेह तत्तत् प्राप्य शुभाशुभम न अभिनंदति न द्वेष्टि तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता। वीतराग भय क्रोध, भय क्रोध राग आसक्ति ह्या सर्वातून मनुष्य कोणत्या रीतीने मुक्त होतो, कोणत्या संदर्भाने मुक्त होतो, हे प्रश्न आल्यानंतर उत्तर येतात यस सर्वत्र अनभिस्नेह। भगवंत प्राप्ती हे अनंत सुखाचा कारण आहे। हे मनात रुजल्यानंतर दुसरे ऐहिक सुख, ऐहिक वस्तू आम्हाला जास्त महत्त्वाचे वाटत नाही। ते सगळी वस्तू आम्हाला अनावश्यक वाटतात, ती वस्तू महत्त्वपूर्ण वाटत नाही। असला तर असेल, नाहीतर गेला। ह्याला आम्ही शास्त्रीय भाषेत म्हणतो अनासक्ती।
भगवत प्राप्ति सोडून दुसरे जे काय पदार्थ आहेत, जे काय विषय आहेत, जे काय संबंध आहेत, त्याविषयी अनभिस्नेह, त्याच्यावरती स्नेह न राखून शुभ प्राप्त हो अशुभ प्राप्त हो, तत्तत् प्राप्य शुभाशुभ। शुभ प्राप्त झाला, आज मला पैसे आले, कोणी आणून दिलं, फार आज भेटला म्हणून आनंदित होऊन मी देवाला विसरत नाही, दिला आला, माझा भाग्यात होता आला, ठीक आहे, उद्या येणार आला नाही, देवाला भेटला नाही, चालेल, आज भगवंताची इच्छा अशीच आहे। शुभ अशुभ त्याच्यावर जास्त विचार न करणारा, जे येईल त्याला स्वीकारत जो जातो, असंच झाला पाहिजे नाही। आज जो झाला तो देवाची कृपा आहे, चालला, चला पुढे, उद्या बघू। अशी अवस्था जेव्हा माणसाला येतो, न अभिनंदते न द्वेष्टे, तो कोणत्याही विषयावरती जास्त आसक्ती दाखवत नाही आणि कोणत्याही विचाराला द्वेष करून दुःखी होत नाही, समजला पाहिजे तो अपरोक्ष ज्ञानी झाला आहे किंवा होत आहे, पण अपरोक्ष ज्ञानी समजून घ्या। त्याच्यासाठी आत्तापासून प्रॅक्टिस केलं पाहिजे अपरोक्ष ज्ञान होईपर्यंत। आणि सर्वसामान्यतः आशा दुराशा अतृप्ती असमाधान राग क्रोध हे सर्व कशासाठी येतात, आमचे इंद्रिय काही मागतात, आमचा विद्यार्थी समर्थ आहे त्याच्या इंद्रिय मागतो की अभ्यास करायला नको, आता क्रिकेट खेळला पाहिजे, त्याचे इंद्रिय मागत आहे, पण नाही हे अभ्यास झाल्याशिवाय उठणार नाही म्हणून त्याच्यावर त्याने ती इच्छेवर कंट्रोल केले पाहिजे, ह्यालाच इंद्रिय निग्रह असे म्हणतात। आज वाटतो की घरातलं केलेलं काय चव चांगली नाही, आता जाऊन हॉटेल उतरून आणू काहीतरी खाऊ, थोडं चव जास्त असतं, पण तेव्हा बुद्धी सांगते नाही, अभक्ष भक्षण केल्याने आमची संपूर्ण साधना निघून जाते, नल अँड वाईड होते, साधना निरुपयुक्त होतो अभक्ष भक्ष केल्याने। जितकं आम्ही अभक्ष भक्षातून दूर राहतो तेव्हाच साधना होतो। आज मी हॉटेलात खाऊन येत आहे, माझी साधना चाललेल नाही, होणार नाही, अपवित्र अन्नाने मन अपवित्र होतो, बुद्धी अपवित्र होतो, विचार अपवित्र होतो, साधना बंद होतो। म्हणून काय केलं पाहिजे, जीभ हा इंद्रियाला बाहेर नाही, परमात्माचा प्रसाद घे नाहीतर उपवास बस। तुला अपवित्र अन्न मी देणार नाही, त्या जिभेवर त्याला विशिष्ट रूपाने अधिकार आहे, कंट्रोल करण्याची शक्ती त्याच्यामध्ये आहे। वाणीमध्ये मी तेवून माझ्या पुढेच माझी निंदा करत आहे, माझा अपमान करत आहे, करू दे, तो करायला कोण स्वतंत्र आहे का? हां, माझे काही पाप असेल, देवाने मला त्याची शिक्षा देत आहे, त्याच्याकडून निंदा करून त्याने निंदा केलं तर माझा काय जाणार आहे, माझा काही जाणार नाही। ही अवस्था प्राप्त करून घेतली पाहिजे। आमचे गुरुजी रोज हेच सांगत होते, तुमची साधनाकडे लक्ष द्या, कोण काय सांगतो
कोण कोणाचं पुढे तुम्हाला काय सांगितलं ते येऊन तुम्हाला सांगितलं हा किती खरा सांगतो माहीत नाही. तो सांगितलं सांगू दे, त्याने सांगितलं हे अत्यंत वाईट माणूस आहे, तुम्ही वाईट करत असाल तर सुधारा नाही तर इग्नोर करा. झालं, तुम्ही निश्चिंत राहता. तुमच्या मनाला युद्धभूमी कशाला करता? तुमच्या मनाला, तुमच्या विचाराला युद्धभूमी करू नका. अजातशत्रू ह्या परिभाषाला तो विनोबा भावांचे एक चांगला निबंध आहे, कमीत कमी 4-5 पानाचा एक निबंध आहे. अजातशत्रुत्व म्हणजे काय? मला जगात कोणी शत्रू नाही हे मनात स्थिर करा. कोणी काही बोलला तरी सुद्धा ते त्याला त्याच्या मनात युद्ध हो सुरू होते. म्हणून विनोबा भावेने अमेरिकेचं उदाहरण दिलं आहे. अमेरिका आत्तापर्यंत आपल्या भूमीवर कोणताही युद्ध करायला दिला नाही, त्याने युद्ध केलाच नाही. जातो क्युबावर आक्रमण करतो, जातो व्हिएतनामवर आक्रमण करतो, जातो दुसऱ्याकडे आक्रमण करतो, पण आपल्या देशात नाही. त्याला वाटतो की हा आक्रमण करणार त्याच्या पूर्वीच त्याच्यावर आक्रमण करतो. जिंकू का पराजित होऊ कशाला? म्हणजे तो पराजित झाला तरीसुद्धा आम्ही आमचा राज्य, आमचा देश सुरक्षित राहतो, वापस येऊन परत तयार करू. पण आमच्याच भूमीत जेव्हा युद्ध होतो, जिंकला तरीसुद्धा त्या बॉम्बनी हेनी तेनी किती नष्ट आमचा राज्य नष्ट होतो. आता युक्रेन कसा नष्ट होत आहे तो. म्हणून आमची मनोभूमिका, बहुशा मी त्यावेळी ह्याचा वयाचा असेल तेव्हापासून मी ते प्रॅक्टिस करत आहे. जेव्हा विनोबाबांचा निबंध मी वाचला त्या दिवशीपासून आम्ही कशाला उद्विग्न व्हायचं. त्याने तोंडावरच सांगितलं तू मूर्ख आहे, तू अन्यायी आहे, ते आहे, हे आहे, हे आहे. त्याला उत्तर दिला अजून आक्रमण करणार, प्रत्युत्तर सुरू होणार. नाही आक्रमण दिला तो विचार सांगतो की ह्याला काय उत्तर देत नाही, ह्याच्यावरती चर्चा करून काय उपयोग नाही. एक माणूस माझ्याकडे आला, तो सांगून आला होता दुसऱ्यांना, आज मी गुरुजींचे झगडून येतो. एक व्यक्ती आला, त्याने सांगितलं होतं नाही गुरुजी तुझ्याशी झगडणार नाही. तो आला, तुम्ही असा करता, तुम्ही तसा करता, तुम्ही स्वार्थी आहात, तिकडे प्रवचनाला जाता, इकडे पौरोहित्य करता, इकडे नोकरी करता, दुसऱ्यांचं सर्वांना पुरोहितांना सोडून द्या ना, त्यांच्या पोटावर तुम्ही कशाला हात पाय मारता. पौरोहितसुद्धा करतो, मग नोकरीला तुम्हाला पगार आहे ना, कशाला पौरोहित्य करता? प्रवचनकारांना सोडून द्या ना, तुम्ही कशाला प्रवचन करता? तर त्यांच्या जागेचे त्यांच्या तुम्ही हिरवल्यासारखं होणार नाही का? अजून काही तर सांगितलं तो. मी त्याला विचारलं, तुझ्या शिव्या देणे किंवा माझा दोष काढणे संपला की अजून आहे? अजून असेल तर मी ऐकायला तयार आहे. नंतर मी सांगितलं, मी जे काय आहे आहे, माझ्याहून तुला त्रास आहे का? नाही ना, ठीक. तुला माझ्याहून तुला जेव्हा त्रास होतो त्यावेळी मला येऊन सांग, मी तसा करतो, हे करतो, करतो. मी माणूस आहे, माझ्याकडून चुका झाला असेल. त्यानंतर तो नमस्कार करून गेला, मी तुम्हाला रागवला नाही. ह्याच्यासाठी एक दिवसाचा नाही, अनेक वर्षाचे तपस्या पाहिजे. आणि तेव्हाच आम्ही काही करू शकतो, नाही तर हॉट तोंडाने एकदा ताज येऊन पांडुरंग मास्तराने सांगितलं, काय गुरुजी आज तुम्ही लेट करा, आम्ही करतो, तुमचा काय जाणार आहे? उद्यापासून पांडुरंग मास्तर येणार नाही. लेट केलं असेल तर ठीक आहे पांडुरंग मास्तर, उद्या आम्ही सुधारतो. आमच्याकडून चूक झाला नसेल तर पांडुरंग मास्तराने काय तर
तो चुकीची कल्पना आला असेल, ठीक आहे, उद्या त्यांना समजतील. तो आमचे क्रियेने उत्तर दिला पाहिजे, आमच्या तोंडाने नाही. क्रिया केवलम उत्तरम, महाभारताचा हा श्लोक आहे, क्रिया केवलम उत्तरम. मोदीला इतकं लोक तू मर हे मर ते कर ते कर इतकं सांगतात, कोणाला तर उत्तर देतो का तो? काम करून दाखवतो, आपोआप त्यांना उत्तर भेटून जातो. जीवनात हे शिकलं पाहिजे. हे शिकत शिकत आम्ही शास्त्रात एकाग्र होतो, मग्न होऊ शकतो. इतकी समस्या असल्या तरीसुद्धा मन एकाग्र होतो आणि तेच एकाग्रता अपरोक्ष ज्ञानाला साधन म्हणतो. कोणी काही सांगत आणि माझ्या पाय तो आज सिनेमाला जाण्याचा विचार करतो, नाही बस इकडेच बस पाठाला बस, इकडे तिकडे उठू नकोस, पायाला सांगितलं पाहिजे. आणि समोरचा व्यक्ती काय तर करतो, हात उठतो, हाताला सांगितलं पाहिजे बस खाली कर, आता उठण्याची काही जरूरत नाही, न उठवता काम करू शकतोस. तेव्हा उठवलाच पाहिजे त्यावेळी बघू, पण लहान लहान वाटायला त्याला मारतो ह्याला मारतो मारून दाखवतो, हाताला सांग बंद तू बस, तुझं काम हे नाही आहे, तुझं काम लिहिणं आहे, तुझं काम जप करायचं आहे, तुझं काम पूजा करायची आहे. हे जे काय मानसिकता आहे ह्याला सांगतात यदा संहरते चायम कूर्मः अंगाने सर्वशः इंद्रियार्थेन्द्रियार्थेभ्यः तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. इंद्रिय जे काय मागतात योग्य असेल तर स्वीकार करायचा, नाही तर ते स्वीकार नाही करायचा. असा जो व्यक्ती भगवंतात रममाण असतो त्यालाच सांगतात तो अपरोक्ष ज्ञानी. पण ह्याच्यामध्ये अजून एक विषय आहे की कपाळाला मारला दुसरा कपाळ त्याच्या पुढे करा, हे ह्या श्लोकाचा अभिप्राय नाही. ह्याच कृष्णाने सांगितलं आततायन मायांतम हन्यादेव अविचारे, त्याला कपाळाला मारायचं तर त्याच्या कपाळाला दोन मारून त्याला पाठव. अजातशत्रुता आणि इंद्रिय निग्रह हे फार कठीण आहे. म्हणून इंद्रिय निग्रह जेव्हा करण्यास तो समर्थ होतो त्यावेळी तो अपरोक्ष ज्ञाने म्हटला जातो. इथपर्यंत आम्ही मागच्या प्रवचनाच्या संदर्भात आलो होतो, म्हणून तो रिव्हिजन मी केला. ह्याच्याविषयी कोणते प्रश्न आहे का माधवाचार्य? हां प्रश्न आहे का? नाही तर त्यांना बोलवा, माझ्या पुढे सांगायला सांगा, बघतो उत्तर देतो. त्यांनी काही तर सांगितलं असेल असेल, मी तसा आहे का? नाही. नाही तर आम्ही भावनेला जास्त महत्त्व दिला, संबंध बिघडतो. तुम्हाला संबंधचा हे ते काय ताणायचं नसतं, जास्त ताणायचा नसतो. हां उत्तर द्या, योग्य वेळी उत्तर द्या, तेव्हाच मनुष्य जीवनात काही मोठा काम करू शकतो. नाहीतर मी स्ट्रेट फॉरवर्ड आहे, मला त्याच्या काही आवश्यकता नाही, माझी नोकरी आहे, मी कमवतो, माझे बायको मुलांना हे करतो, मी असतो. तुम्ही असू शकता पण तुमच्याकडून समाजातला कोणताही मोठा काम तुमच्याकडून होणार नाही आणि तुमची सिद्धीसुद्धा होणार नाही. कसं समाजात असल्यामुळे समाजाची आवश्यकता तुम्हाला आहे. प्रियवाक्य प्रदानेन सर्वे तुष्यंते जंतवा तस्मात तदेव वक्तव्यम वचने का दरिद्रता. पण
तुमची ही सौम्यता कोणी दुरुपयोग करून तुमच्यावर अन्याय करीत असेल तर मनाने विकृत होऊ नका, पण वरती दाखवा. वरती तुम्ही प्रतिकार करू शकतो म्हणून ते करून दाखवा. म्हणून एक कथा आहे, मी लहान असताना ऐकलं होतं, फुफकारो लेकिन काटो मत. नारद मुनी चालले होते आणि एका गावात एका सर्पाने एका युवकाला चावला आणि एका पुजारीला चावला. मेले त्या सर्पाला नारदाने सांगितलं, गेल्या जन्मात अनेक पाप अनेक तऱ्हेचे तू पाप केल्यामुळे तुला सर्पयोनी आलेली आहे, परत तेच पाप तू अजून जास्त करत आहे. त्यावेळी त्याने सांगितलं, ठीक आहे मी काय करू, आजपासून कोणाला चावू नकोस. त्याने सांगितलं, ठीक आहे मी मानतो. नारद पुढे निघून गेलं. त्याने चावणं सोडला. काही लोकांनी त्याच्यावर दगड काल टाकला तरी काय केलं ना, कप बसला. दगड टाकणारा वाटला की हे काय करणार नाही म्हणून अजून त्याला पकडला, त्याला काठी लावून मारलं. पण नारदाने सांगितलं प्रतिकार करायचा नाही. एकदम घायाळ झाला. नारद वापस आत आले, बघतात एकदम घायाळ होऊन काय कोपऱ्यात तो, की आता प्राण केव्हा येणार काळ जाणार असा परिस्थितीत तो पडलेला आहे. काय रे तुझी अवस्था? नारद म्हणी, आपली उपदेशाची ही परिणती. तुम्ही कोणाला चावायला न सांगितलं होतं ना? नारदाने सांगितलं चावायला न सांगितलं होता, पण त्यांना प्रतिकार कर भुस म्हणून त्यांना भय दाखवण्यास नको म्हणून सांगितलं होतं का? मी आत्मरक्षणासाठी प्रतिस्पर्धेला मी प्रतिकार करू शकतो म्हणून दाखवा. आवश्यकता असेल तर नंतर अजून पुढे जा, पण सुरुवातीला नाही, ह्याला काही म्हटलं तर चालणार नाही. हा प्रतिकार करतो, हा काही अन्याय सहन किती अन्याय केला तर हा सहन करणार नाही हे दाखवलं पाहिजे. पण दाखवण्याची रीती मोठ्यांच्या पुढे वेगळा, समान वयस्कांचा वेगळा आणि सामान्य लोकांचावर वेगळा आहे. म्हणून भागवतात एकादशी स्कंधामध्ये 30 धर्मामध्ये हेच सांगतात, मोठ्यांचे पुढे भक्तीने आणि लहानांच्या पुढे समान लोकांच्या पुढे स्नेहाने, लहानांच्या पुढे त्यांच्यावर प्रेम करण्याने त्यांच्या विषयाला तुम्ही प्रतिकार करा. म्हणून भगवद्गीता ह्याचं अध्ययन अत्यंत आवश्यक आहे. दुसऱ्याला प्रवचन देऊ करणार नाही मी, सोडा. स्वतःच्यासाठी आत्मोद्धारासाठी तरी पाहिजे. म्हणून यदा संहरते चायं कुरुमोंगाने सर्वशः इंद्रियाण इंद्रियार्थेभ्यः तस्य प्रज्ञा प्रतिष्ठित. आणि जेव्हावर तुम्ही मनावर बुद्धीवर कंट्रोल करू करत नाही, एका दिवशी तुमच्याच ती हानी करून घेणार. माझा एक ज्युनियर सहकारी होता, मीच त्याला आमच्या संस्थेमध्ये नोकरी दिला होता. अत्यंत प्रामाणिक व्यक्ती, अत्यंत परिश्रमी व्यक्ती, पण रागावर त्याला कंट्रोल होत नव्हता. कोणी एका विद्यार्थीने होमवर्क केला नाही म्हणून हा इतका रागात होता, तोंड लाल होत होते, डोळे लाल होत होते. मी दोन अनेकदा बघितलं, मी त्याला सांगितलं, त्याला परत लिहायला सांग, तू कशाला भावनावश होऊन हे करतो, तुझ्यावर ते मेंदूवर तो ताण पडतो. आणि सगळे विद्यार्थी 100% तुझ्या मानतात असं नाही, असा तो रागावर कंट्रोल कर. कितीदा मी 1000 तर त्याला सांगितलं असेल,
एका दिवशी एका विद्यार्थ्याने काहीतरी मोठाच अन्याय केला, त्याला इतका राग आला, थरथरू लागला, त्या रागाने त्याचा बीपी शूट झाले आणि तिथेच तो मूर्छित पडला. आम्ही इमिडिएटली त्याला बॉम्बे हॉस्पिटलला नेलो. आम्ही म्हणजे कॉलेजच्या जवळच होता, पण पॅरालिटिक अटॅक, अर्ध शरीर त्या रागाने. अनेक सारे झाले, पण त्याने सांगितलं ती मेंदूचा भाग मरून गेला आहे, हा सुधारणार नाही, असंच त्याचं जीवन चाललं. आपल्या 45व्या वयात तो मेला. कोण आहे माहीत आहे ना तुला? तुला सांगितलेलं आम्ही. अर्थात मनावर यथा संहरते चायम कुर्मोंगानेव सर्वशः इंद्रियाणि इंद्रियार्थेभ्यः. मनावर, बुद्धीवर, इंद्रियावर ज्याला कंट्रोल आहे तोच अपरोक्ष ज्ञान आहे. तेव्हा प्रश्न येतो, जेव्हा इंद्रिय निग्रहानेच अपरोक्ष ज्ञान प्राप्त असेल तर कर्मयोग कशाला, भक्तियोग कशाला, ज्ञानयोग कशाला? याची आवश्यकता नाही ना. जैन धर्मासाठी इंद्रिय निग्रह करीत जायत, उपवास उपवास उपवास, इंद्रिय निष्क्रिय होतात, निग्रह होतो. हे ग्राह्य आहे का? त्याला उत्तर आहे, विषया विनिवर्तन्ते निराहारस्य देहिनः रसवर्ज्यं रसोप्यस्य परं दृष्ट्वा निवर्तते. तुम्ही उपवास केला तो उपवासाने तुम्ही इतका अशक्त होणार, भोग सामर्थ्य निघून जातो तुम्हाला. माझे मुलगे बोरीवलीहून कोपरखैरणेला जायचं, घरातून एक बस, तिथून दादरला ट्रेन, दादरहून कुर्ल्याला दुसरा ट्रेन, तो कुर्ल्याहून नवी बॉम्बेला तिसरा ट्रेन, आणि तिथून कॉलेजला बस. पाच जाताना पाच बदलाय, पाचकडे बस आणि ट्रेन बदलायचं. आणि रात्री ती आल्यानंतर तिला इतकं शक्तीहीन होत झालं होतं होते, त्याला चपाती खाऊ शकत नव्हतं. मऊ करून भात दिला तर खायचं झोपायचं. अर्थात उपवासाने श्रमाने भोगशक्ती जाते, पण आशा जात नाही. इंद्रिय भोग करण्याचा शक्ती कमी होतो, पण मनातले आशा जात नाही. मनातले आशा परम दृष्ट्वा निवर्तते. कर्मयोगाने आणि संन्यासयोगाने, त्यानंतर भक्तियोगाने, ध्यानयोगाने, भक्तियोगाने त्या भगवंताला संतुष्ट केल्यानंतर जेव्हा भगवंत दर्शन देतो, त्यावेळी जो अपरोक्ष ज्ञान प्राप्त होतो, आणि त्यानंतर एका दिवशी हा पांचभौतिक शरीरातून आम्ही मुक्त होतो, अप्राकृत शरीर आम्ही प्राप्त करतो, तेव्हाच ती आशा जातात. तिथपर्यंत आशा मरत नाही. फार महत्त्वाचा श्लोक आहे. मी आशेवर कंट्रोल करतो, कंट्रोल करू शकता पण पुरा जात नाही. केव्हा तर तो आपला फन वरती करतो. कशाला? म्हणजे हा शरीर पांचभौतिक आहे. हा शरीर नाही, ह्याचा अंतर शरीरसुद्धा, ह्या हा शरीर जातो, पण लिंग शरीर जो आहे, जो जन्मांतराला यात्रा करीत असतो, ते सुद्धा पांचभौतिक असल्यामुळे ते असेपर्यंत आशा सुटत नाही. आशा सुटत नाही तर इंद्रिय परत प्रवृत्त होतात. तो म्हणून भक्तियोग, कर्मयोग, ज्ञानयोग, ध्यानयोग, भक्तियोग ह्या रीतीने भगवंताला संतुष्ट करणं
हा अत्यंत महत्त्वाचा आहे. सर्वांनी हे समजून घेतलं पाहिजे. फक्त योगाने परमात्मा प्राप्त होत नाही, फक्त उपवासाने परमात्मा प्राप्त होत नाही, फक्त ध्यानाने परमात्मा प्राप्त होत नाही, हे सर्व मिळून भगवंत प्राप्त होतो. काही लोक सांगतात कर्मयोग अज्ञानी लोकांच्यासाठी आहे, ध्यानयोग ज्ञानी लोकांच्यासाठी बुद्धिवंतासाठी आहे, आणि भक्तियोग अतिसामान्यासाठी आहे, संन्यास योग आमच्यासारखा श्रेष्ठ लोकांसाठी आहे. हे चुकीचं आहे. शरबत प्यायचं आहे, पाणी पाहिजे, साखर पाहिजे, निंबू पाहिजे, थोडासा मीठ पाहिजे, आणि थोडा सुवासिक पाहिजे असले तर इलायचीचा पावडर पाहिजे. कोणता वस्तू नको मला सांगा, कोणता वस्तू? इलायची सोडा, मीठ तरी सोडा, तावले पाण्याशिवाय पानं सरबत तयार होतो, साखराशिवाय, लिंबूशिवाय, कोणता महत्त्वाचा आहे इथे? तिन्ही महत्त्वाचं आहे, वेगळे वेगळे प्रपोर्शनेटने तिन्ही महत्त्वाचं आहे. म्हणून कर्मयोग ज्ञानयोग भक्तियोग तिन्ही महत्त्वाचे आहे. रसवर्ज्यम रसोप्यस्य परम दृष्ट्वा निवर्तते. म्हणून फक्त कामना त्यागाने अपरोक्ष ज्ञान प्राप्त होत असेल तर सर्व कशाला अपरोक्ष ज्ञानी होत नाही, त्याला उत्तर कामादि उपद्रव परिवारार्थम. उपवासाने विषया भोगशक्ती भोग सामर्थ्य कमी होतो, पण भोगाची अभिलाषा पूर्ण होत नाही. रसवर्ज्यम रसोप्यस्य परम दृष्ट्वा निवर्तते. जेव्हापर्यंत भगवंताचं दर्शन होत नाही, भगवंताचं दर्शन जेव्हापर्यंत होत नाही, तेव्हापर्यंत हा भोगाची इच्छा दूर होऊ शकत नाही. अर्जुन, म्हणून हे जे काय करत आहेत भगवत प्राप्तीसाठी हे प्रयत्न करायचं आहे, त्या प्राप्तीचे विधान मी तुला सांगतो, पुढे आम्ही बघण्याचा प्रयत्न करू. इथे अध्यकथा प्रसक्ते. हरे राम हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे, श्रीकृष्ण अर्पणमस्तु.